राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना 1948 नोव्हेंबर महिन्यात चौथा रविवारी झाली। 27 नोव्हेंबरला एनसीसीचे अमृतमहोत्सव वर्षाची सुरुवात होत आहे। एनसीसी ही जगातील सर्वात मोठे युनिफॉर्मधारी संघटना आहे। भूदल, वायुदल, नौदल या आर्मीचे एनसीसी युनिट आहेत। या निमित्ताने 17 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अहमदनगरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष यांच्या आदेशानुसार व एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर, सेकंड ऑफिसर अनिल देडे, थर्ड ऑफिसर मयूर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला खर्डा शिवपट्टण येथे स्वच्छता अभियान व खर्डा शहरातून प्लास्टिक निर्मूलन जनजागृती रॅली संपन्न झाली। जामखेडमधून स्वच्छता जनजागृती रॅली उद्घाटन नायब तहसीलदार मनोज भोसेकर व प्राचार्य डोंगरे एमएल, प्राचार्य मोडके बीके, प्राचार्य श्रीकांत होशिंग, सैनिक संघटनेचे बजरंग डोके, रमेश अडसूळ, रघुनाथ मोहळकर, अप्पासाहेब पारखे, रवींद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी जामखेड महाविद्यालयातील लना होशिंग विद्यालय व रयतचे नागेश विद्यालय जामखेडच्या 150 एनसीसी छात्रांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। या एनसीसीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे। या निमित्तानं ही स्वच्छता चळवळ करण्याकरता जामखेड तालुक्यातील शिवपट्टण खर्डा येथे भुईकोट किल्ल्याच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी आज एनसीसी कॅडेट आपली रॅली इथून काढत आहे। या रॅलीसाठी खूप खूप शुभेच्छा। विभागाचे विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी परंपरा त्यांनी निर्माण केलेली आहे आणि या समृद्ध परंपरेचाच एक भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात स्वच्छता अभियान जे खर्डा या किल्ल्यामध्ये हाती जात आहेत त्यासाठी माझ्या जामखेड महाविद्यालयाच्या सर्व सहकारी प्राध्यापकांच्या वतीने आणि आमच्या सर्व पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने मी अतिशय मनपूर्वक अशा या रॅलीसाठी शुभेच्छा देतो। बटालियनला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या नंतर जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक शिवपट्टण खर्डा या किल्ल्याची स्वच्छता म्हणून त्यांनी हाती घेतलेली आहे। या स्फूर्त उपक्रमाबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। एन सी सी डे लास्ट नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये असं संडेला आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 17 महाराष्ट्र बटालियनच्या आदेशानुसार आम्हाला काही ॲक्टिव्हिटी करायला सांगितल्या त्याच्यातली एक स्वच्छताची मोहीम आहे। तसं आत्ता मान्यवरांनी भरपूर काही स्वच्छतेच्या मोहिमेचं सांगितलेलं आहे पण एन सी सीचं महत्त्व जर बघितलं तर विद्यार्थ्यांना चारित्र्य संपन्न घडवण्याच्या दृष्टिकोनातून एन सी सी ही खूप महत्त्वाची मानण्यात येते। एन सी सीचा दुसरा उद्देश जर बघितला विद्यार्थ्यामध्ये देशप्रेम निर्माण करणं हे एक मोठा उद्देश आहे आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा की देशसेवेसाठी भारतीय सेनेमध्ये विद्यार्थ्यांना भरती होण्यासाठी प्रोत्साहन देणं हे त्याचं खास उद्देश जे आहे ते उद्देश आहे। प्रतिनिधी किरण रेड्डीसह कॅमेरामन अशोक वीर, विश्वदर्शन न्यूज, खर्डा।